साहसी अनुभवासाठी महाराष्ट्रातील या 7 धोकादायक किल्ले ट्रेक्सला भेट द्या. हरिहर किल्ला ट्रेक. हरिहर किल्ला, ज्याला हर्षगड देखील म्हणतात, हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थित एक आव्हानात्मक ट्रेक आहे. हे त्याच्या उंच खडककट पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कलावंतीन दुर्ग ट्रेक. हे पनवेलजवळील ट्रेकिंगचे लोकप्रिय ठिकाण आहे. हा सर्वात धोक्याचा ट्रेक आहे, जो तुम्हाला खडकाच्या कठीण पायऱ्यांवरून घेऊन जातो आणि चित्तथरारक दृश्य देतो. कळसुबाई किल्ला ट्रेक. अहमदनगर जिल्ह्यात वसलेले हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. ट्रेकमध्ये खडकाळ भूभाग आणि खडकाळ उतार असलेला मध्यम ते कठीण चढाईचा समावेश होतो. प्रतापगड किल्ला ट्रेक. सातारा जिल्ह्यातील हा ऐतिहासिक किल्ला आहे. प्रतापगडाच्या ट्रेकमध्ये हिरवीगार जंगले आणि खडकाळ पट्ट्यांमधून मध्यम चढाईचा समावेश होतो. दातेगड किल्ला ट्रेक. रायगड जिल्ह्याजवळ वसलेले हे कमी प्रसिद्ध ट्रेकिंगचे ठिकाण आहे. आजूबाजूला लँडस्केपच्या सुंदर दृश्यांसह हे शांत आणि प्रसन्न वातावरण देते. भैरवगड किल्ला ट्रेक. धोडप किल्ला म्हणूनही ओळखला जातो. हा सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगांची चित्तथरारक दृश्ये दिसतात आणि अनुभवी ट्रेकर्ससाठी हे रोमांचकारी साहस आहे. साल्हेर किल्ला ट्रेक. साल्हेर किल्ला हा महाराष्ट्र गुजरात सीमेजवळील ऐतिहासिक किल्ला आहे. साल्हेरच्या ट्रेकमध्ये खडकाळ भूभाग आणि खडकाळ उतार असलेली मध्यम ते अवघड चढण असते.